पीएनबी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापार कर्जासाठीच्या हमीपत्रांच्या सुविधा रिझर्व्ह बँकेनं केल्या बंद. छत्तीसगडमध्ये सुकमा इथं झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर परिस्थितीचा आढावा घेणार. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर भारत पाकिस्तानमधला तणाव भारतीय अटींच्या आधारे संपुष्टात आला पाहिजे, लष्कर प्रमुख बिपिन रावत. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई होणार, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही. आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या 2020 तिरंगी क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत बांगलादेशशी. नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. व्यापार कर्जासाठी असलेल्या लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि लेटर ऑफ कम्फर्ट या हमीपत्रांच्या सुविधा रिझर्व्ह बँकेनं बंद केल्या आहेत. यासंदर्भात बँकेनं एक परिपत्रक जारी केलं आहे. भारतात आयातीसाठी व्यापार कर्ज मिळवण्याकरता असलेल्या या सुविधा तातडीनं बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं रिझर्व्ह बँकेनं परिपत्रकात नमूद केलं आहे. मात्र बँकिंग नियामक मास्टर सर्क्युलर विभागानं 1 जुलै 2015 रोजी हमी आणि सहस्वीकृतीच्या आधारे निर्धारित केलेल्या तरतुदीच्या अनुपालनानुसार लेटर ऑफ क्रेडिटची सुविधा सुरू राहील असं परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. अलिकडेच उघड झालेल्या पीएनबी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल उचललं आहे. छत्तीसगडमध्ये सुकमा इथं झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर या भागाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर भेट देणार असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी अहिर यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. काल सुकमा इथं संशयित नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 9 जवानांना वीरमरण आलं आणि 2 जवान जखमी झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना भारत सलाम करत आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांविषयी आपण संवेदना नमन करत आहे आणि या दुःखद प्रसंगात या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव भारताच्या अटींच्या आधारे संपुष्टात आला पाहिजे असं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. सीमेवर भारतीय लष्कराच्या कारवाईमुळे पाकिस्तानी लष्कर जेरीला आलं आहे असं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानला वारंवार मैत्रीचं आवाहन केलं आहे. सीमेवर शांतता निर्माण झाली तर दोन्ही देशांना विकासाची संधी मिळेल असं पाकिस्तानला सांगितलं आहे असं ते म्हणाले. तुम्ही भारताविरोधात पुकारलेलं छुपयुद्ध थांबवलं पाहिजे असं त्यांना सांगितल्यावर असं काही घडत नसल्याचा दावा पाकिस्तानकडून होतो हीच खेदाची बाब आहे असं लष्कर प्रमुख म्हणाले. पाकिस्तानच्या या भूमिकेत बदल झाला तरच तणाव निवळेल असं रावत यांनी नमूद केलं. मॉरिशसच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी काल मॉरिशसची राजधानी पोर्ट लुई इथं प्रस्तावित ईएनटी रुग्णालयाचं भूमिपूजन केलं तसंच जागतिक हिंदी सचिवालयाचं उद्घाटन केलं. हे सचिवालय पूर्णपणे भारताच्या मदतीनं उभारण्यात आलं आहे. यासाठी 33 कोटी रुपये खर्च आला आहे. राष्ट्रपती आज मादागास्करच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर जात धर्म आणि व्यक्तिनिरपेक्ष कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अशी ग्वाही देत अशा घटना राज्यात सहन केल्या जाणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. दंगलीदरम्यान तसंच त्यानंतर झालेल्या बंददरम्यान झालेल्या नुकसानीपोटी सुमारे 13 कोटी रुपयांची भरपाई राज्य सरकार देईल तसंच दंगलीनंतर झालेल्या बंददरम्यान दाखल करण्यात आलेले खटले परत घेण्यात येतील. मात्र गंभीर गुन्हे परत घेतले जाणार नाहीत यासाठी कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. ही समिती 3 महिन्यात आपला अहवाल देईल. बंद दरम्यान ज्यांनी जाणीवपूर्वक लूटमार केली त्यांच्यावरचे गुन्हे मात्र कायम राहतील असं त्यांनी सांगितलं. राज्यातील अल्पसंख्याक तसंच मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा होणारी बँक खाती झिरो बॅलन्सवर उघडण्यात यावीत अशा सूचना सगळ्या बँकांना देण्यात येतील असं अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत सांगितलं.
राज्यातील दूध भेसळ आणि अन्न भेसळ रोखण्यासाठी आयएसओच्या धर्तीवर अन्न सुरक्षा व्यवस्थापन पद्धती लवकरच लागू केली जाईल अशी घोषणा अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली. अन्न भेसळीचा गुन्हा सिद्ध झाला तर 6 महिन्यांऐवजी 3 वर्ष किंवा अधिक शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही बापट यांनी यावेळी सांगितलं. मुंबईतील झोपडपट्टी सुधारणा योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली. या प्राधिकरणाचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्या बाबतीतील चौकशी अहवाल गायब होण्याचीही चौकशी त्यात केली जाईल असं वायकर म्हणाले. राज्यातील कोणत्याही शाळा बंद केल्या नसून त्या केवळ अन्य शाळांत समायोजित केल्या आहेत, मात्र त्यात काही त्रुटी असतील तर त्यावर पुनर्विचार करू असं आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिलं. राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या 19 मार्चला अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे एक दिवसाचं उपोषण करण्याचा निर्धार राज्य शेतकरी सुकाणू समितीनं केला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. नापिकी कर्जबाजारीपणा यामुळे त्रस्त होऊन शेतकरी साहेबराव करपे यांनी आत्महत्या केली होती. या घटनेला 19 मार्चला 32 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे थैसे आहे, त्यामुळे याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये हे उपोषण करण्यात येईल असं सुकाणू समितीचे सदस्य किशोर ढमाले यांनी सांगितलं. तसंच या उपोषणानंतर 23 मार्चपासून राज्यभर हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा काढण्याचा निर्णयही समितीनं घेतला आहे असं ढमाले म्हणाले. आणि आजपर्यंत जवळजवळ 9-10 महिने होत आले, दुसरा 1 जून यायची वेळ आली, परंतु अजूनही त्याचा काही परिणाम शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. आणि त्यासाठी आम्ही आता पुन्हा एकदा सर्व सुकाणू समितीने महाराष्ट्रभर मोठं आंदोलन उभं केलेलं आहे. 1 मार्चपासून जे आमचं पूर्वीचंच आंदोलन होतं, कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे, ते आता सर्व सुकाणू समितीने हाती घेतलेलं आहे. आणि महाराष्ट्रभर आता विजेचं बिल देणार नाही, कर्ज देणार नाही. याच्या मागची भूमिका अशी आहे की कर्ज हे आम्हाला शेतमालाला भाव नाही मिळाले म्हणून झालेलं आहे, आणि ते कर्ज सरकार माफ करत नाही तर मग आम्ही आता देत नाही, ही भूमिका आमची आहे. कोल्हापुरात शिक्षण वाचवा नागरी कृती समितीनं काल विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. कमी पटसंख्या असल्याच्या कारणावरून शासनानं 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागातल्या वाड्या वस्त्यांवरील शाळा बंद पडून गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. या आंदोलनात सहभागी होऊ नये अशी नोटीस शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना बजावली होती, तरीही अनेक शिक्षक पालक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारने असा आदेश केलाय मराठी शाळेसाठी, आम्हाला सक्तीचे मोफत शिक्षण केले आहे. सरकारला एकच विनंती आहे, मराठी शाळा चालू ठेवल्या पाहिजेत, कारण की गोरगरिबांसाठी मुलं या शाळेत शिकायला येतात, म्हणून त्यांनी शाळा ही चालूच ठेवली पाहिजे. आम्हाला ही सरकारी शाळा पाहिजे. आम्ही गाव धर्म सोडून इथं शाळेसाठी आलेलो आहेत. ही जर शाळा बंद झाली तर आम्ही मुलांना कुठं शिकवायचं आणि कुठं जायचं? गरिबांसाठी ही शाळा पाहिजे म्हणजे पाहिजेच. वीज क्षेत्राचं खासगीकरण होत असल्याचा आरोप करत ते रद्द करण्याच्या मागणीसाठी वीज क्षेत्र बचाव संयुक्त कृती समितीनं काल मुंबईत महावितरणच्या कार्यालयाजवळ धरणं आंदोलन केलं. वीज क्षेत्र खासगी मालकांच्या घशात घालण्याचा शासनाचा डाव असून सध्या 5 विभागांच्या फ्रँचायझीसाठी टेंडर काढण्यात आली आहेत. पुढे याच पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं सगळी वीज क्षेत्र खासगी होतील असा आरोप कृती समितीनं केला आहे. भविष्यात खासगी महागडी वीज परवडणार नसून मोठी कामगार कपात होण्याची शक्यता असल्याचंही समितीनं म्हटलं आहे. त्याविरोधात वीज क्षेत्रातील भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र राज्य वीज कामगार फेडरेशन यासह 20 संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यातल्या पैनगंगा अभयारण्य परिसरातल्या 5 गावांना ये जा करण्यासाठी चांगला रस्ताच नाही, त्यामुळे तिथल्या नागरिकांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. यासाठी आंदोलनही केली मात्र पदरी अपयशच पडलं. पैनगंगा अभयारण्य परिसरातल्या दराटी, जवराळा, थेरडी, परोटी यासह अन्य गावांमध्ये
आदिवासी बंजारा समाज राहतो. इथल्या नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या समस्या आहेत. याची पूर्तता व्हावी आणि त्यासोबत तेंदूपत्ता, मोहफूल, चारोळी, डिंक आणि मध संकलनासाठी स्वामित्व मिळावं, गुरांना गायरान द्यावं अशा अनेक अत्यावश्यक मागण्या इथल्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर गावात रस्ते तयार केले पाहिजेत अशी सर्वांची अपेक्षा आहे. बोंडअळी आणि गारपिटीनं हताश झालेला अकोला जिल्ह्यातला शेतकरी शेतात वन्य प्राणी हैदोस घालत असल्यानं आता अधिकच हैराण झाला आहे. यावर चितलवाडी इथल्या विजय इंगळे या शेतकऱ्यानं नामी उपाय शोधला आहे. पाहुयात त्याचा वृत्तांत. अकोला जिल्ह्यातल्या चितलवाडी या भागात रानडुकरांसह अनेक वन्य प्राण्यांनी शेतात हैदोस घातलाय. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय. शेतात राखण करणाऱ्या शेतकऱ्यांवरही प्राण्यांकडून हल्ला होण्याची भीती असते. या समस्येवर मात करण्यासाठी चितलवाडी इथं राहणारे शेतकरी विजय इंगळे यांनी नामी शक्क लढवली आहे. तेलारा तालुक्यातल्या दानापूर इथल्या कारागिराच्या मदतीनं इंगळे यांनी फिरता दिवा तयार करून घेतला. यासाठी 6 वॅट क्षमतेच्या बॅटरीचा वापर केलाय. शेताच्या मध्यभागी हा दिवा लावल्यानं 6 एकरापर्यंत लखलखीत प्रकाश पडतो. डोळे दिपवणाऱ्या प्रकाशामुळे प्राणी येत नसल्याचं इंगळे यांनी सांगितलं. फार स्वस्तात आहे, असं काही फार मोठं महाग नाही ते. लगभग जर आपण चांगल्यापैकी चांगल्या पद्धतीनं चांगलं मॉडिफिकेशन त्याचं करून जर तयार केला तर 1000 रुपयात हा लाईट बनू शकतो आणि सर्व शेतकऱ्यांनी त्या लाईटचा उपयोग करा. एखादा वर्ष एक पीक जरी तुमचं वाचलं तरी मला असं वाटतं की त्याचं एक वर्ष सुखात निघून जाईल. लाईट लावला त्या दिवसपासून पूर्ण शेतात हा लाईट सर्च करतो. असं वाटते बाहेरून की कोणीतरी माणूस लाईट फिरवत आहे. म्हणून या लाईटचा उपयोग जेवढा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी होईल तेवढा शेतकऱ्यांनी करावा. शेतात उपयुक्त ठरणाऱ्या या दिव्याची इतर शेतकऱ्यांकडून मागणी होत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. देशातल्या युवकाला उद्योजक बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना जाहीर केली. या योजनेची सोलापूर जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी जिल्हा कृती आराखड्यातून 1,97,958 बेरोजगारांना तब्बल 786 कोटी रुपयांचं कर्जवाटप केलं आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी भोसले यांनी बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा म्हणून मेळावे घेतले. ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष लोकशाही दिनाचं आयोजन केलं तसंच आवश्यक तिथे कडक धोरणही अवलंबलं. याचंच फलित म्हणून 2017-18 वर्षात जिल्हा पतपुरवठा धोरणात 362 कोटी रुपयांचं उद्दिष्ट असताना 807 कोटी रुपये मंजूर करून 786 कोटी रुपयांचं मुद्रा कर्जाचं वाटप केलं आहे. शासनानं 362 कोटीचं उद्दिष्ट दिलेलं होतं, त्याच्या अगेन्स्ट आम्ही 786.68 कोटी एवढं वाटप केलेलं आहे, जवळजवळ 217% वाटप केलेलं आहे. मोदीने कर्ज दिल्यापासून आमचं सगळं चांगलं झालंय. व्यवसाय मुद्रा कर्ज आणि 4 पैसे लागलं त्याच्यावर चांगला धंदा चालला. कर्ज बिर्ज सगळं फिटलं, व्यवस्थित चाललंय संसार आमचा. माळवा प्रांताच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी थोरणी आणि कणखर भूमिका घेत राज्य चालवून उत्तम प्रशासनाचा आदर्श घालून दिला असं प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ चंद्रकांत अभंग यांनी केलं. ते काल कोल्हापुरात अहिल्यादेवींच्या जीवन आणि कार्याविषयीच्या 2 दिवसीय परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अहिल्यादेवींची सैन्यरचना, इंग्रजांविरुद्धचं सावध धोरण, त्यांची दूरदृष्टी अशा निरनिराळ्या पैलूंबद्दल यावेळी अभ्यासकांनी माहिती दिली. इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी अहिल्यादेवींच्या धर्मविषयक कार्याचा आढावा घेतला तर त्यांनी भिल्ल आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल अभ्यासक डॉ विनया खडपेकर यांनी माहिती दिली. डॉ छायाराजे यांनी अहिल्याबाईंनी विणकरांसाठी उपलब्ध केलेल्या रोजगाराबद्दल चर्चा केली. अध्यक्ष मनोगतात प्राचार्य डॉ ए बी राजगे यांनी त्यांच्या प्रजाहितदक्षतेची प्रशंसा केली. सरकारने नुसतं अनुदान देऊन थांबू नये, सुरू केलं अनुदान दिलं नाही, ही अत्यंत मोठी चूक आहे. अनुदान तर द्यावंच द्यावं, परंतु अभ्यासक्रमामध्ये अहिल्यादेवींच्या ज्या महत्वाचं जे कार्य आहे त्याचा आढावा, ज्याला आपण म्हणूया संक्षिप्त आढावा, हा सुद्धा अभ्यासक्रमामध्ये लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये येईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी शासनाने काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. पुणे जिल्ह्यात कारला इथं 24 आणि 25 मार्चला एकवीरा देवीची यात्रा होणार आहे. या यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी
काल पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ राव आणि ग्रामीण पोलीस प्रमुख सुवेज हक यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली. या बैठकीला तहसीलदार, पोलीस अधिकारी, सरकारी विभागांचे अधिकारी, अध्यक्ष अनंत तरे यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते. यात्रेला येणाऱ्या बहुसंख्य भाविकांसाठी वीज, पाणी, रस्ता, सुरक्षा, आरोग्य, वाहतूक अशा विविध व्यवस्थांबद्दल यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. यात्रेच्या काळात मंदिराच्या परिसरातली अनधिकृत दुकानं वाटेवरून मागे घ्यावीत किंवा प्रशासनानं काढून टाकावीत अशी मागणी तरे यांनी यावेळी केली. डहाणू तालुक्यातल्या कासा इथं विशाल ट्रेडर्स हा मॉल असलेल्या रहिवासी इमारतीला आज पहाटे 3 सुमारास मोठी आग लागली. या इमारतीतून 6 सुरक्षित बाहेर काढण्यात आलं, मात्र 1 इमारतीत अडकला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 घटनास्थळी दाखल झाल्या असून आग इतरत्र पसरू नये म्हणून खबरदारी घेतली जात असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये काल संध्याकाळी 2 न्यायाधीशांचा शपथविधी सोहळा झाला. खंडपीठाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती आर एम बोर्डे यांनी अतिरिक्त न्यायाधीश के सोनवणे आणि अतिरिक्त न्यायाधीश संगीतराव पाटील यांना न्यायाधीशपदाची आणि संविधान निष्ठेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी आजी माजी न्यायाधीश, सरकारी वकील तसंच सहाय्यक सॉलिसिटर जनरल उपस्थित होते. नवी मुंबईत तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. गेल्या 10 अशा प्रकारच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे. प्रदर्शनात यंदा मांडण्यात आलेले प्रकल्प टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आले आहेत अशी माहिती प्राचार्य DW पाटणी यांनी दिली. प्रदर्शनात काही सामाजिक प्रबोधनपर प्रकल्पही मांडण्यात आले आहेत. विसाव्या सब ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मुलींच्या गटात हरियाणानं वर्चस्व राखलं तर महाराष्ट्रानं उपविजेतेपद पटकावलं आहे. पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातल्या कुस्ती सभागृहात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रानं 2 रौप्यपदकांसह 7 कांस्य अशी एकूण 9 पदकं मिळवून राष्ट्रीय स्पर्धेतली आपली कामगिरी सुधारली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या मुलींना 3 स्थान होतं तर यावेळी मुलींनी 150 गुणांसह 2 स्थान मिळवलं आहे. सृष्टी भोसले आणि स्मिता पाटील यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली. त्याचप्रमाणे कांस्यपदक पटकावलेल्या भाग्यश्री फड, राधिका चव्हाण, निकिता मोरे यांची कामगिरीही मोलाची राहिली. श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या निधास T20 तिरंगी क्रिकेट मालिकेत आज भारताची शेवटची साखळी लढत बांगलादेशबरोबर होत आहे. कोलंबो इथं आज संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. PNB घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापार कर्जासाठीच्या हमीपत्रांच्या सुविधा रिझर्व्ह बँकेनं केल्या बंद. छत्तीसगडमध्ये सुकमा इथं झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर परिस्थितीचा आढावा घेणार. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर भारत पाकिस्तानमधला तणाव भारतीय अटींच्या आधारे संपुष्टात आला पाहिजे, लष्कर प्रमुख बिपिन रावत. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई होणार, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही. आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या T20 तिरंगी क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत बांगलादेशशी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.